आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. करू मी आता स्वानंद मॅडम मोहर एक पण भेटता येईना. फोन केला तर त्यांना रिंग बी ऐकू जाईल. पांडुरंगा माझ्याकडे येळ कमी आहे. इथं पकडला गेलो तर जीवच जाईल. करू काय करू काय करू. मी जरा आलो वाटेन. माझ्या सौभाग्याचा दागिना अखंड राहू दे ग माझ्या सौभाग्या.
काय आलं सुजित? हे काय? अरे संपतच नाहीये. मला कंटाळा आलाय यार. ऐक ना, कुणाचं लक्ष नाही आता, सगळे त्यांच्याच नादात आहेत. आपण एक काम करायचं का, आपण फिल्मला जाऊया. फिल्मला जाऊया का? काय डोक्यावर पडलीस का ग? मध्येच काय फिल्म? सुजित मला कंटाळा आलाय आता, हे सांगायचं सुद्धा नाहीये का मी तुला? सरपोतदारांची सून म्हणून सगळा मान सन्मान हवा आहे बरोबर. मग हे जर सरपोतदारांचं ट्रेडिशन आहे, ही जर आमची परंपरा आहे, तर आपण तिथे थांबायला नको का? माट तुला जर डॅडला इम्प्रेस करायचं असेल तर इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी. कळतंय का तुला? फिल्मला काय जायचंय? सुजित मला कंटाळा आलाय यार, तुम्ही कोणी समजून घेत नाही मला. वरती ये, चल जरा वरती जाऊन ये. तुमच्या घरात आलो या, मला मला लगेच तुम्ही वरच्या रूम मध्ये भेटा. मी आलेच आले. सदा तुम्ही दोघच कसे काय? हा साहेब. तुम्ही दोघ कसे काय? तिघ असताना तिसरा कुठे? मग साहेब त्याने मला मेसेज केला होता की वरती या म्हणून. आम्ही दोघ जाऊन आलो वरती, पण वरती कोणीच नाहीये. घरातल्या घरात मेसेज केला? हो ना साहेब, तेच समजत नाही, अचानक गेला कुठे? काय झालं साहेब, काही प्रॉब्लेम आहे का? नाही काही नाही. जरा आत ये. सकाळी तू गोंधळींना आपल्या घरात घेऊन आलास. काय साहेब? गोंधळींना तू सकाळी घेऊन आलास ना, तेव्हा किती जण होते? सात. नंतरून एकाला घेऊन आलास? हो. म्हणजे किती झाले? आठ. समोर बघ आणि मोज किती आहेत. आठवा कुठे? माहित नाही साहेब. मणी
स्वानिधी मॅडम, मॅडम इकडे इकडे हात. स्वानिधी. दादा तुम्ही इथंच थांबा, मी आले लवकर जाऊ. लगेच येते. बर. तुम्ही गोंधळ सोडून वरती काय करताय? ते पाय आखडले होते माझे म्हणून फेऱ्या मारत होते. त्रास होत होता ना म्हणून चालत होते जरा. बर ठीक आहे, चला साहेब बोलत आहे. अहो पण मी. नाही नाही पण बिन काही नाही, साहेब बोलत आहे. चला चला या. कोल्हापुरीचा लांबाबाईच्या दर्शनाला, कोल्हापुरीचा लांबाबाईच्या दर्शनाला पावते नवसाला देवी, पावते नवसाला. गोंधळ अजून संपलेलं नाहीये असं मध्येच उठून जायचं नसतं. तुला बरं वाटत नाहीये का? नाही नाही बरे आहेत त्या. पाय आखडले होते म्हणून वरती चालायला गेल्या होत्या पण बरे आहेत त्या, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. त्या अशा अवस्थेमध्ये स्त्रियांना त्रास होतो मला माहितीये, पण आता बरं वाटतंय ना तुला? हो साहेब बरं आहे. हे बघा आता तुम्ही दोघं इथून कुठेही जायचं नाही, दोघंही जाऊन बसा. अरे बाळांनो तुमच्यासाठीच हा गोंधळ ठेवलाय ना, तुम्ही नसलात तर कसं चालेल? तुळजापूरला चला अंबाबाईच्या दर्शनाला, तुळजापूरला चला अंबाबाईच्या दर्शनाला. स्वानिधी मॅडम याई पासून डीएनए रिपोर्ट सेफ राहायला पाहिजे. आता मॅडम आले की रिपोर्ट त्यांना देत आहे. आपल्या घरात बाहेरचं कोणतरी आलंय असं मला वाटतंय. वरतीचा आणि कोण येतो? उदो 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 उदो. त्या म्हणले गोंधळी बा, पाचनामाचा गोंधळ हा परिपूर्ण झालेला आहे. असं तेव्हा तर सर्वांनी अंबाबाईचं दर्शन घ्यायचंय, म्हणजे आरती पुढे आरतीचा कार्यक्रम घ्यायला. चल या शालिनी.
म्हणे स्वानंदी तुम्ही पण दर्शन घ्या ना. चला ताई साहेब आरती तयारी करून घ्यायची. मणी सर मी आलेच. स्वानंदी मॅडम मला ओळखलं का? मी हवालदार शिंदे म्हणलं होतं ना पेट होईल तेव्हा ओळखचल म्हणून. मॅडम तुम्ही अगदी येत आला बघा. बरं झालं सर पुदराच्या माणसाने मला पकडल्याचं जम आहे. त्याच्या हाती लागलं नंतर माझं बी तेच हाल करतील जे अंबिका मॅडमचं केलं. मॅडम काय सांगतोय त्यांनी ठीक का? तुमच्या पोटातल्या बाळाचा बाप सुजित सर पोद्दार आहे. वय मॅडम तुमच्यावर अत्याचार करणारा तुमचा गुन्हेगार दुसरा तिसरा कोणी बी नसून सुजित सर पोद्दार आहे मॅडम. आज तसा पुरावा बी आहे आपल्याकडे. ते DNA रिपोर्ट अहो ते बदलले होते त्यांनी लॅब मध्ये आणि आमच्याकडे जे रिपोर्ट आलते ना ते समजे खोटे होते म्हणून ते वाचलं. पण आता तुम्ही त्यांच्याच घरात राहत. मॅडम तुम्हाला त्या सुजितला शिक्षा द्यायची असेल ना तर या घरात अजिबात थांबू नका. या घरात ना लगेच बाहेर पडा. मॅडम त्यांना जर का कळलं की हे सत्य तुम्हाला कळलंय तर तुमच्या जीवाला धोका आहे मॅडम. तुमच्या पोटातल्या बाळाला धोका आहे. तुम्ही या घरात अजिबात राहू नका मॅडम. निघा या घरात ना. घर मॅडम हा तुम्ही ऐकताय ना बोल नकाच. तुझं काम झालंय जा. मणी सर अहो माझं एक काम आहे. ऐका आपण पहिले आरती करून घेऊ. साहेबांनी सांगितलं तुम्ही आरतीला असायलाच पाहिजे. आरती झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं ते करा. चला